नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या एमपीएससी आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण युपीएससी 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, तुलनेने खूप छोटा प्रश्न आहे. 10 मार्कांचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा कमीत कमी शब्दांच्या मध्ये तो कसा एक्सप्रेस करायचा हे या प्रश्नावरून आपल्याला इथं दिसून येईल. प्रश्न असा आहे की भारतीय उपखंडाच्या संदर्भामध्ये ढगफुटीची यंत्रणा आणि घटना स्पष्ट करा, दोन अलीकडील उदाहरणांवरती चर्चा करा. 10 मार्कांसाठी आहे, तर याच्यामध्ये फोकस आणि लोकस आपल्याला समजणं गरजेचं आहे. पहिला फोकस जो याच्यामध्ये आहे तो म्हणजे ढगफुटीची यंत्रणा आणि घटना स्पष्ट करायची, आणि दुसरा फोकस आहे तो म्हणजे अलीकडची उदाहरणे. ओके, आणि लोकस मध्ये आपण म्हणू शकतो की भारतीय उपखंडांचा संदर्भ आहे. म्हणजे आता जरी याच्यावरती आपल्याला जास्त लिहायचं नसलं तरी पण लक्षात ठेवलं पाहिजे की इंडियन सबकॉन्टिनेंट मधलेच एक्झाम्पल्स किंवा घटना आपण याच्यामध्ये सांगितल्या पाहिजेत किंवा बोललं पाहिजे. ठीक, तर आपण सुरुवात करूया. इंट्रोडक्शन याचं कसं असलं पाहिजे, तर छोटा प्रश्न असल्या कारणाने याला आपण खूप करंट ओरिएंटेड इंट्रोडक्शन्सनी सुरुवात करू शकत नाही. तर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड, कारण आपलं ढगफुटी ही इटसेल्फ एक फोकस असल्यामुळे आपण सरळ त्याची व्याख्या करू शकतो. म्हणून सुरुवात आपण व्याख्यापासून करायची. व्याख्या करत असताना शक्यतो टेक्निकल एखाद्या संस्थेनी, ऑफिशियल संस्थेने दिलेली व्याख्या करणं कधी पण चांगलं असतं कुठल्याही व्याख्याच्या बाबतीमध्ये. राईट, तर इथं आपण काय म्हणतो की आयएमडीनी, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी काय व्याख्या केलेली आहे, तर अंदाजे 20 ते 30 चौरस किलोमीटरच्या भौगोलिक प्रदेशामध्ये 100 मिलीमीटर प्रति तास पेक्षा जास्त पाऊस पडणारी ही हवामानाची घटना आहे, आणि भारतीय उपखंडात हे सामान्यतः हिमालयन प्रदेशामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आपण काय केलं याच्यामध्ये, एक तर आपण व्याख्या पण सांगितली याच्यात, आणि व्याख्या कोणानुसार सांगितली तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा भारतीय हवामान विभाग यानुसार. आणि दुसरी गोष्ट, तर लोकस होता की भारतीय उपखंडामध्ये, तर भारतीय उपखंडामध्ये हे सामान्यपणे कुठे घडतं, तर हिमालयन प्रदेशामध्ये घडतं ही आपण इथं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे क्वेश्चनच्या खूप जास्त जवळ आपण इथं राहताना दिसतोय. राईट, तर ही व्याख्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पण करू शकता, पण मी सजेस्ट करेन की आयएमडीने जी व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर ढगफुटीची यंत्रणा किंवा घटना स्पष्ट करा, हा आपला त्याच्यामधला पहिला फोकस होता. तर थोडं एक्सप्लेन करायचं आहे की ढगफुटी नेमकी काय भौगोलिक कारण आहेत की त्याच्यामुळे ढगफुटी होऊ शकते आणि त्याच्यातनं आपत्ती निर्माण होते. आपल्याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा, जेव्हा आर्द्रतेने भरलेली हवा डोंगराळ प्रदेशामध्ये शिरते तेव्हा ते ढगाचे उभे स्तंभ बनवते, त्यालाच आपण क्युमुलोनिंबस क्लाउड्स असं म्हणतो. राईट, क्युमुलोनिंबस क्लाउड्स असं त्याला आपण म्हणतो. आता हे ढग असे असतात की जे कमी उंचीवरती असतात आणि खूप वारा पाऊस याच्याशी संबंधित असतात. हे ढग सामान्यतः पाऊस, मेघगर्जना आणि विजा यांच्याशी संबंधित असतात. या अस्थिर ढगांमुळे एक छोट्या भागावरती जोरदार पाऊस पडतो आणि तो टेकड्यांमधील खड्डे आणि खोऱ्यांमध्ये अडकून राहतो. आपण बघितलं की प्रामुख्याने हिमालयन प्रदेशामध्ये ही घटना जास्त घडतात, तर खूप कमी क्षेत्रावरती खूप जास्त पाऊस इथं पडताना दिसतो. का? तर क्युमुलोनिंबस ढगांच्या मुळे आणि त्या ढगांची ही वैशिष्ट्य असल्यामुळे पाऊस जास्त पडतो. त्यानंतर हे का होतं असं, तर ढगफुटीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे पर्वतीय उचल किंवा त्याला ओरोग्राफिक लिफ्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, हे त्याचं प्राथमिक कारण असतं. म्हणजे एखाद्या अडथळ्यामुळे वरती हवा उचलली जाते. आता भूप्रदेश त्यालाच आपण ओरोग्राफिक अडथळा असं म्हणतो, हे संतृप्त ढगांना पर्वतांच्या बाजूने वर ढकलतात. राईट, संतृप्त ढग म्हणजे काय, सॅच्युरेट झालेले ढग जे असतात त्यांना वरती ढकललं जातं. ओके, आणि हे विशेषतः कुठे होताना दिसतं, पुन्हा हिमालयन प्रदेशामध्ये. तर अशा प्रकारे ही ढगफुटीची घटना घडत असते. आता पुढचा फोकस होता आपला की कोणती उदाहरणं, अलीकडची दोन उदाहरणं त्याची चर्चा करा. आता हे करत असताना पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की उदाहरणं ही पुन्हा भारतीय उपखंडामधली असली पाहिजेत, आणि प्रामुख्याने भारतातली उदाहरणं तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये दोन अशा ढगफुटीची उदाहरणं आपण बघतो. एक आहे सिक्कीममध्ये लोनाक सरोवरावरती ढग फुटल्याने ऑक्टोबर 2023 मध्ये लाचेन व्हॅलीमध्ये किंवा दरीमध्ये तिस्ता नदीला अचानक पूर आला होता, आणि तो इतका भयंकर होता की त्याच्यामुळे एक मोठा जलविद्युत प्रकल्प असलेल्या चुंगथांग येथील तिस्ता धरणाचा काही भाग सुद्धा वाहून गेलेला होता. खूप अलीकडे झालेलं हे उदाहरण आहे, त्यामुळे आपण हे देऊ शकतो. तसंच दक्षिण पश्चिम मान्सून 2023 प्रारंभासह हिमाचल प्रदेशामध्ये 24 आणि 25 जून दरम्यान सोलान, शिमला आणि हमीरपूर
आणि कुलू मध्ये ढग फुटण्याच्या अनेक घटना घडलेल्या आपल्याला दिसतात, राईट. तर दोन एक्झाम्पल्स आपण इथे आणि दोन्ही हिमालयन पट्ट्यामधले आहेत असे दोन एक्झाम्पल्स देऊ शकतो. आता कन्क्ल्युजन करत असताना विचारलेलं नाही या प्रश्नामध्ये, पण तरी पण आपल्याला या आपत्तीला काय करू शकतो किंवा सोल्युशन्स काय देऊ शकतो हे आपण कन्क्ल्युजन मध्ये लिहिणं महत्वाचं आहे. बघा, प्रत्येक गोष्ट प्रश्नामध्ये विचारलेलीच असावी असं नाही. कन्क्ल्युजन मध्ये पुन्हा तुम्ही ढगफुटीबद्दल न लिहिता तर ढगफुटीचा सामना कसा करायचा आणि त्यासाठी सरकार काय करतंय याच्याबद्दल बोलू शकता किंवा लिहू शकता. तर आपण काय करतो याच्यामध्ये की दरवर्षी ढगफुटीच्या वाढत्या घटनांमुळे विशेषतः डोंगराळ प्रदेशांसाठी हवामान संसाधनांचा एक दाट नेटवर्क आणि संगणकीय क्षमता स्थापित करणं आवश्यक आहे. का नेटवर्क गरजेचं आहे? कारण आपल्याला प्रेडिक्शन्स करता आल्या पाहिजेत आणि प्रेडिक्शन्स करायचं असेल तर आपल्याला संगणकीय क्षमता असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि यामुळे ढगफुटीच्या प्रवण भागामध्ये आपल्याला नावकास्ट करता येऊ शकतं. हा आपत्ती व्यवस्थापनामधला खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आपण फोरकास्ट करतो म्हणजे काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये काय होणार हे सांगतो. नावकास्ट ही अशी संकल्पना आहे की काही तासांच्या मध्ये किती पाऊस पडणार आहे हे सांगणारी संकल्पना. आणि याच्यामध्ये आपल्याला संगणकीय क्षमतेचा प्रचंड वापर त्याच्यामध्ये करावा लागतो किंवा सुपर कॉम्प्युटरचा वापर करावा लागतो. तर नावकास्ट करणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही कन्क्ल्युजन मध्ये सांगू शकता. तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे प्रकाशित मार्गदर्शक तत्व आणि त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा गरजेचं आहे. आता खूप ऍक्च्युली एनडीएमए बद्दल खूप सविस्तर आपण लिहू शकत नाही, पण ढगफुटीच्या बाबतीमध्ये जे नियमन केलेलं आहे एनडीएमएनी त्याचं पालन करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं तुम्ही कन्क्ल्युजन मध्ये सांगू शकता. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे.